नमस्कार, माझ्या लिव्ह फॉरएव्हर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला लहान मुलांच्या योग्य वजनवाढीसाठी त्यांना बटाटा खायला घालणे किती उपयुक्त आहे ते सांगणार आहे. तर जाणून घेऊया. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस असे शरीराला आवश्यक असलेले घटक असतात. बटाट्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. बटाट्यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते. तसेच बटाटे पचायला हलके असतात, म्हणून लहान मुलांना त्यांच्या आहारात बटाटे दिले जातात. बटाट्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे ते लहान मुलांच्या योग्य वजनवाढीसाठी फायदेशीर ठरतात. आपल्याकडे बटाट्याची भाजी आवडत नाही असे कुणी लवकर सापडणार नाही. बटाटे उकडून, भाजून, तळून अशा वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो. पण मी आज तुम्हाला अतिशय पौष्टिक अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे बटाट्याचा शिरा. त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप उकडलेला बटाटा किसून घेतला आहे. स्मॅश न करता बटाटा किसून घेतल्यामुळे शिऱ्याचे टेक्स्चर खूप छान दिसणार आहे. ड्रायफ्रूट्स पावडर घेतली आहे. यात 2 बदाम, 2 काजू बारीक किसून घेतले आहेत आणि थोडीशी खारीक पूड मिक्स केली आहे. इथे 1 पिंच केशर घेतले आहे. 1/2 कप गूळ पावडर घेतली आहे. 1 चमचा घरी केलेले साजूक तूप घेतले आहे. 1 पिंच वेलची पूड घेतली आहे. आता इथे 1 चमचा साजूक तूप पॅनमध्ये घालूया. आणि आता किसलेला बटाटा त्यात घालूया. आणि परतत राहूया. बटाटा आणि तूप हे मिक्स झालं पाहिजे पूर्णपणे. हे सतत हलवत राहायचं आहे, कुठेही गुठळी होता कामा नये. आणि हलवल्यामुळे खाली लागण्याची शक्यता पण नसते. साधारण 10 ते 12 मिनिट आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बटाट्यापासून तूप वेगळे होताना दिसू नये. हा तुम्ही 1 वर्षाच्या मुलांना जर शिरा देणार असाल तर थोडेसे दूध तुम्ही घालू शकता, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी छान असेल. हा साधारण कोरडा होत असल्यामुळे लहान मुलांना खायला त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून तुम्ही दूध घातल्याने त्यांना ती खायला मदत होईल. हलकासा बदामी रंग येत चालला आहे. आणि आता तूप पण आपल्याला वेगळे होताना दिसून येत आहे. आता यामध्ये आपण गूळ पावडर घालून घेऊया. गूळ पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. इथे सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे गुठळी होणार नाही.
गूळ आणि बटाटा पूर्ण मिक्स झाला पाहिजे। गुळामुळे शिराला रंगही छान येत चालला आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर घालून घेऊया। तुम्ही हा जर मोठ्या मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही यामध्ये पावडर न घालता काजू बदाम ह्याचे काप घालू शकता आणि अक्रोड पिस्तासुद्धा ॲड करू शकता। ड्रायफ्रूट्स पावडर पण एकत्र मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। आता यामध्ये केशर घालूया। मी हे केशर थोडंसं साईडला घातलं आहे, गरम पॅनवर ते थोडंसं चुरून घेणार आहे। रंगही छान आलेला आहे। आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया आणि चांगली मिक्स करून घेऊया। आपला बटाट्याचा शिरा आता तयार झालेला आहे। आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुमच्या मुलांना हा बटाट्याचा शिरा नक्की खाऊ घाला आणि त्यांना आवडला की नाही ते कमेंट करा। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या लिव्ह फॉरएवर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।